बाई पण भारी देवा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. केदार शिंदे दिग्दर्शित बाई पण भारी देवा या चित्रपटाची सध्या 100 कोटीच्या दिशेने घौडदौड सुरू आहे. प्रेक्षकांचं मन जिंकतच बॉलिवूड मध्ये देखील या चित्रपटाची हवा आहे. बॉलिवूड मधील लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रेने या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. हाय गाइस, जसे तुम्ही बघू शकता माझ्या बरोबर आहे स्टारकास्ट बाई पण भारीची, केदार सर पण आहे, पन्ना मॅडम पण आहे. आय हॅव टू से 50 दिवस झाले ही फिल्म थान मारून बसलेली आहे थिएटर्समध्ये. अजिबात कुठे हलायचं नाव घेत नाही आहे आणि श्रावण सुरू होतोय, मंगळागौरीची फिल्म आहे. सो आय थिंक फक्त स्त्रियांनी नाही पुरुषांनी पण थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म बघणं खूप जरुरी आहे. सो गाईज, व्हॉट आर यू वेटिंग फॉर? गो टू द थिएटर्स. बाई पण भारी देवा. सोनाली बेंद्रेने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत लिहिलं आहे, खरंच बाई पण लय भारी आहे, ब्लॉक बस्टर चित्रपट आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. शिवाय व्हिडिओत सोनाली बेंद्रे म्हणतीये, माझ्या बरोबर तुम्ही बाई पण भारी देवा या चित्रपटाची स्टारकास्ट पाहत आहात. तसेच केदार सरही आहेत. 50 दिवस झाले तरीही बाई पण भारी देवा चित्रपट गृहात ठाण मांडून बसला आहे. अजिबात कुठेही हलायचं नाव घेत नाहीये. श्रावण सुरू होतोय, मंगळागौरीचा चित्रपट आहे. माझ्या मते फक्त हा चित्रपट महिलांनीच नाही तर पुरुषांनी सुद्धा चित्रपट गृहात जाऊन बघणं खूप जरुरी आहे. मग कोणाची वाट पाहताय? चित्रपट गृहात जा. सोनाली बेंद्रेच्या या पोस्टवर केदार शिंदे यांनी आभार व्यक्त केले. त्याचबरोबर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत म्हटलंय, मी आधीच 5 वेळा हा चित्रपट पाहिला आहे आणि अजूनही पाहायचा आहे. मला वंदना गुप्ते आणि दीपा परब यांचं काम खूप आवडलं. अनेक चित्रपटांचा रेकॉर्ड बाई पण भारी देवा हा चित्रपट मोडून काढत आहे. या चित्रपटाने एक वेगळीच क्रेज निर्माण केली आहे. महिलांबरोबरच आता पुरुष मंडळी देखील हा चित्रपट थेट सिनेमागृहात जाऊन पाहत आहेत. 6 बहिणींभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाच्या कथानकाने साऱ्यांच्या मनावर राज्य केलंय. जगभरातील महिला प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. बाई पण भारी देवा या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर केदार शिंदे आता कोणता नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.